आज आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते या दिघे साहेबांच्या आशीर्वादाने घडले. आज आमच्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता शाखा प्रमुख ते खासदार होण्याचं काम दिघे साहेबांच्या आशीर्वादामुळे झालं. आज आम्ही असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी इथे आहोत आणि दिघे साहेब एक ठाणे जिल्ह्याचं दैवत होतं आणि या दैवताचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आम्ही आलेलो. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये दिघे साहेबांची कमतरता कशी जाणवते? मला वाटतं दिघे साहेब गेलेले नाहीत, दिघे साहेब आहेत अजून आणि दिघे साहेब सर्व बघत आहेत. येत्या निवडणुकीमध्ये दिघे साहेब तुम्हाला चमत्कार दाखवतील.